नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी. विक्रमी कर वसुली करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आयुक्तांनी केला सन्मान. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इतिहासातील मालमत्ता कराची विक्रमी वसुली करणाऱ्या कर संकलन विभागातील अधिकारी कर्मचारी वर्गाचा महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. गेले वर्षभर कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकारी कर्मचारी अथकपणे आणि नेटाने कोविड साथीचा मुकाबला करत असताना महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2020-2021 या आर्थिक वर्षात 1,427.50 कोटी रुपये विक्रमी वसुली केली. आतापर्यंतच्या महापालिकेच्या इतिहासातील कर संकलन विभागातील ही सर्वोच्च वसुली आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी ह्या बाबीची दखल घेऊन महापालिकेचे कर निर्धारक व संकलन विनय कुलकर्णी, कर वसुलीत मोलाचा हातभार लावणारे महापालिकेचे 10 प्रभाग क्षेत्र अधिकारी तसेच सदर प्रभागातील कर वसुली अधीक्षक आणि प्रत्येक प्रभागातील उत्कृष्ट वसुली करणारे 2 कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. कर्मचारी वर्गाने केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी केलेल्या सत्कारामुळे कामाचा हुरूप वाढल्याची प्रतिक्रिया कर्मचारी वर्गाने व्यक्त केली तसेच आयुक्त यांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुर्तास धन्यवाद.